नमस्कार मित्रांनो, आपण आज गाडी सर्व्हिसिंगला द्यायला आलो आहे। त्या गाडीचं प्रायमरी ऑब्झर्वेशन रोहनने घेतलेलं आहे आणि गाडीमध्ये काय काय या सर्व्हिसिंगमध्ये करणार आहे ते आता सांगतील। तर गाडीचं रनिंग आपलं 46-135 झालं आहे आणि साधारण लास्ट सर्व्हिसपासून 10,000 किलोमीटर गाडी फिरलेली आहे। आता यामध्ये काय काय होणार आहे ते आपल्याला ते थोडक्यात सांगतील। आता त्यांनी सगळं नोट डाऊन केलेलं आहे, जॉब चार्ट बनवलेला आहे। आता मला ऑफिसला सोडायचं चाललेत, तोपर्यंत ते मला ते आपल्याला सांगतील की गाडीमध्ये काय काय सर्व्हिसिंग होणार आहे। तर आता काय काय होणार आहे पुढे बघून चालू निवांत गाडी। आता सर्व्हिसिंगमध्ये 46,000 शेड्यूल सर्व्हिस आहे। त्याच्यामध्ये सर्व्हिसिंगमध्ये इंजिन ऑइल, ऑइल फिल्टर, एअर फिल्टर, पुढचे ब्रेक कॅलिपर ग्रीसिंग होतात, रिअर ब्रेक क्लिनिंग होतात, एसी फिल्टर क्लीन होतो, जनरल चेकअप होतं, वॉशिंग क्लिनिंग होतं, अलाइनमेंट बॅलेन्सिंग, टायर रोटेशन होतं। म्हणजे प्रत्येक गाडीचं हे जनरल सर्व्हिसिंगमध्ये हे सर्व होतं, शेड्यूल सर्व्हिसमध्ये हे होतं। 10,000 किलोमीटर किंवा एका वर्षानं सर्व्हिस असतं, त्या सर्व्हिसिंगमध्ये हे सगळी कामं केली जातात। साधारण i10 साठी ॲव्हरेज कॉस्ट किती येते? साधारण 3,500-4,000 पर्यंत सर्व्हिस कॉस्ट। फक्त सर्व्हिस कॉस्ट, ॲडिशनल जे काम असेल त्याचे एक्स्ट्रा चार्जेस। ठीक आहे। तर मी हुंडाय ऑटो केअरमध्ये नेहमी सर्व्हिसिंगला देत असतो आणि गेली 2-3 वर्ष झालं आपण हुंडाय ऑटो केअरमध्येच देतो आहे। इथं शोरूम पण आहे हुंडायचं, पण आपण तिथं सर्व्हिसिंगला देत नाही कारण ते ॲडिशनल एक्स्ट्रा चार्जेस लावतात आणि बिल विनाकारण वाढवतात आणि सर्व्हिसिंग पण क्वालिटी होत नाही, त्याच्यामुळं आपण इकडंच देतो सर्व्हिसिंगला। तर आता आपण सर्व्हिसिंगला दिलेली आहे गाडी, रिटर्न ऑफिसला जातो आहे। सहाशे 66 किती द्यायचे राऊंड फिगर विचारून घ्यायची? कारण काय झाले, हे गेले ना हे विदाउट जीएसटी अलाइनमेंट बॅलेन्सिंग, जे आपले हुंडाईचे चार्जेस जे असतील आपण ते विदाउट जीएसटी 1,100-1,200 पर्यंत जातो। लेबर चार्ज लावले 4,700 करू। हा 4,700 करू। एअर फिल्टर, हा आणि हा बेल्ट नवीन टाकलेला इथं दिसतोस, तो एसीचा बेल्ट आहे। हा एसीचा बेल्ट, हा अल्टरनेटर आहे, त्याच्या खाली कॉम्प्रेसर येतो, याची सिंगल बेल्ट आहे, याला अल्टरनेटर एसीला सिंगलच आहे आणि ह्याच्यावर तुमचा वॉटर पंप पण फिरतो। म्हणजे सगळ्यांना एकच आहे, एसी पण फिरतो, एसी वॉटर बेल्ट, एसीचा कॉम्प्रेसर, बॅटरीचा हा अल्टरनेटर बॅटरीला चार्ज करतो आणि इंजिनला तुमचं सर्क्युलेशन करतो वॉटर, तो वॉटर पंप। बर, तीन गोष्टी एका बेल्ट वरच दिले। अच्छा, तो बदलला? हा बेल्ट हा बदललेला। ओके ओके। इंजिनचा बेल्ट असतो तो? इंजिनचा आतमध्ये येतो, आतमध्ये। बर, हॅलो। हा रोहन, मी आता बिल बघत होतो। हा सर,
त्याच्यामध्ये कंझ्युमेबल 122 रुपये आहे, ते कसलं कंझ्युमेबल असते? कंझ्युमेबल मध्ये आपण जे ब्रेक क्लिनिंग साठी स्प्रे वापरतो ना, हा ब्रेक क्लिनिंग साठी ब्रेक स्प्रे वापरतो, ग्रीस वापरतो ब्रेक कॅलिपर ग्रीसिंग साठी, ओके, कॉटन वेस्टी असतात ते थोडे थोडे जे क्वांटिटी घेतो ना आपण, कोलंट वगैरे टॉपअप करतात, रेकॉर्ड टॉपअप करतात, ते थोडे थोडे जे क्वांटिटी वापरतात ते आपण कंझ्युमेबल मध्ये घेतो. बरं, आता त्याच्यामध्ये इंजिन ऑइल फिल्टर जो आहे तो 80 रुपयाचा आहे, 79 बरोबर ना? हा ऑइल फिल्टर आहे तो. हा त्यानंतर एअर विदाउट टॅक्स अमाऊंट आहे, 90 रुपयाचा फिल्टर येतो तो. ओके, 170 रुपयाला एअर क्लिनर फिल्टर, एअर फिल्टर आहे, एअर फिल्टर. ऑइल 972 रुपयाचं बरोबर? हो, 972 × 3.5 लिटर लागतं. हा 3.5. आणि बेल्ट जो टाकलाय तो 435 रुपये दाखवलाय बरोबर ना, विदाउट टॅक्स? ओके. आणि 15-45 आपली हे मेंटेनन्सची कॉस्ट, आणि जीएसटी लागलाय बघा त्याला. हा जीएसटी 204 रुपये बेल्ट बसवण्याचे चार्जेस आहेत बरोबर ना? हो हो, ठीक आहे, असं ते बिल झालेलं आहे. काय, चालेल चालेल, थँक्यू. ओके ओके, हे व्हील अलाइनमेंटचे चार्जेस आहेत. रिझनेबल किमतीमध्ये आपली गाडी सर्व्हिस झालेली आहे हुंडाई ऑटो केअर सातारा येथून. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.